जप्त वाहनांवर व्यवहार्य कारवाई करा आता जप्त केलेली वाहने तातडीने परत करा अशी मागणी होत आहे अनेक लोक पोलिसांकडे या कारणासाठी संचारबंदीतही खेटे घालत आहेत वशिले लावत आहेत दबाव आणत आहेत संपूर्ण राज्यातच अशा प्रकारची वाहनं जप्तीची कारवाई झाल्यानं आता राज्य पातळीवर काय धोरण ठरते यानुसार पुढील कारवाई होणार आहे काही जणांनी सांगितलं या सर्व वाहनातील पेट्रोल काढून घ्या आणि पोलिसांच्या वाहनांसाठी वापरा दुसऱ्याने उपाय सांगितला ही सारी वाहनं जाळून टाका अन्य कुणीतरी सांगितलं प्रत्येक वाहन चालकाला प्रत्येकी चाल पाच हजार रुपये दंड करा आणि हा सारा पैसा कोरोना संघर्षात वापरा पण असं काहीही मनाने पोलिसांना करता येणार नाही रितसर दंडात्मक कारवाईचे अधिकार त्यांना आहेत अन्यथा आर टी ओच्या माध्यमातून हे ते कारवाई करू शकतात न्यायालयातही याबाबतचे खटले जाऊ शकतात पण प्रसंग आणीबाणीचा आहे लोक अनंत अडचणीत आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीत या शंभर वाहनांमध्ये अनेक जण असे आहेत की अत्यंत गरज होती म्हणूनच बाहेर पडले काही जण दवाखान्यात जात होते काही जण घरात पुरुष माणूस कोणीच नाही घाईघाईत गाए काम आटपायची म्हणून एखादी महिला वाहन घेऊन काम करून येते तिलाही पकडलं जातं यातील काही जण दुःखद प्रसंगांना सामोरं जात असतात अगदी अंत्यविधीसारख्या कार्यक्रमांना जातानाही वाहन ताब्यात घेण्यात आलं आहे आयुष्यभर लोक या बाबी लक्षात ठेवतात माझी चूक नसताना मला पोलिसांनी असा त्रास दिला वगैरे आयुष्यभर चर्चा करत राहतात कायद्याचा धाक वेगळा पण कायद्याची दहशत दाखवून पोलिसांनी त्रास दिला असा प्रतिमेला तडा जाणार निर्णयही होऊ नये यासाठी असे वाटते की एवढा मोठा दंड अशा प्रसंगात करणं व्यवहार्य ठरणार नाही पण कायदा आहे तर त्याला अनुसरून कारवाई होणारच अशी सरसगट कारवाई होणे अपेक्षित नसेल तर आपल्या राज्यकर्त्यांवर यासाठी सर्वांनी लक्ष घालावे याबाबत विनंती करावी येथून येणारा आदेश सर्वांनी पाळावा हे सारं करत असताना कायदा मोडणारे सोकवणार नाहीत याची खबरदारी घ्या याचबरोबर कारवाई करताना पोलीस राबले आहेत लोकांच्या क्षोभाला सामोरे गेले आहेत उन्हातानात ते राबत होते इतके दिवस गाड्या सांभाळल्या यासाठीही खर्च झाला त्याचा विमा उतरवला गेला आहे अनेक कर्मचारी सुरक्षेसाठी राबत होते याचाही विचार व्हावा सर्वात म्हणजे पोलिसांचं मॉरल तुटणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे मंत्रालय पातळीवरून जनहितार्थ लोकप्रिय घोषणा करत असताना दोन्ही बाजूनी विचार झाला पाहिजे लोकांची अडचण आहे सध्याची स्थिती आणीबाणीची होती पोलिसांनी घेतलेली भूमिका कायदेशीर आहे वगैरे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत आज लोकांकडे गेले दोन महिने पगार नाही आर्थिक विवंचना जमेची बाजू रिकामी खर्च मात्र वाढलेला आहे अशा स्थितीत लोकांना किती आर्थिक ताण द्यायचा याचाही विचार व्हावा जरूर चुका झाल्या आहेत पण प्रत्येक वेळी मोठ्या दंडाची शिक्षा व्यवहार्य ठरेल का याचाही विचार व्हावा आपण चुका करायच्या काही वेळा जाणीपूर्वक करायच्या आणि नंतर सरकारच्या नावं खापर फोडायची ही मानसिकता आपण बदलावी सहानुभूती मिळवताना ती तशी प्रसंगात झालेल्या चुकासाठी मागतोय हेही वाहनचालकाकडून अपेक्षित नाही